नमस्कार मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अहेरी आलेली आहे सकाळीच. आज तर प्रियाची ऑनलाईन ट्युशनची मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग आणि स्टुडंट्स मीटिंग पण. तर त्याच्यासाठी मी लातूरला आले आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, जे 11वी 12वीला जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. चला आता आम्ही लातूरला निघालेले आहोत, आपण पुढे कंटिन्यू करू. कोणाच्या ऑटोत बसलीस तू? मोठ्या पप्पांच्या. कुठे पप्पा? डबल एकदा जबरदस्तीनच नेण्यात येते मला. तुला कुठेही जबरदस्तच न्यावं लागते, आमच्यासोबत न्यायचं म्हणलं की माहिती आहे का? मीटिंग कुठं आहे हे तर तुम्हाला सांगितलंच नाही. तर प्रियाची मीटिंग ही लातूरमध्ये मधुमीरा फंक्शन हॉल इथे आहे. तर माझे वडील तिथे सोडण्यासाठी येत आहेत. चला तर मग आपण आता तिथेच भेटूयात. तर आम्ही रात्री निघालेलो होतो मुंबईवरून लातूरला. सकाळी पोहोचलात मुंबईला, एवढी काही थंडी नाही पण लातूरला इतकी जास्त थंडी वाजली ना की खूपच. पण त्या थंडीची मज्जा पण वेगळीच असते आणि वेगळाच आनंद पण असतो. तर आता आम्ही मधुमीरा फंक्शन हॉल पशी पोहोचलेलो आहोत. चला आता आपण पुढचा कार्यक्रम अटेंड करूयात. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. तर इथं जे नीटची तयारी करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी इथं पॅरेंट्स मीटिंग आणि स्टुडंट्स मीटिंग आहे. तर ती अटेंड करण्यासाठी मी आलेली आहे. चला आपण ती पुढे कंटिन्यू करूयात. आणि तिथं गेल्यानंतर इतकं मनाला भारी वाटलं ना की खूपच. तिथं इतक्या छान प्रकारे तयारी केलेली होती आणि येणारे पालक आणि मुलं पण इतक्या मोठ्या प्रमाणावर होते ना की बघता बघता 15 ते 20 मिनिटांमध्येच पूर्ण हॉल भरून गेला. आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो. तर या क्लासेसचं नाव आहे IIB क्लासेस. वर रेकॉर्ड केलेलं आहे, एक नाही दोन नाही तर कम्प्लीट 33 मुले, 360 पैकी 360 गुण मिळालेले आहेत. म्हणून हे क्लासेस मुलांसाठी आपल्यासाठी पण एकदम बेस्ट आहे. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तर पाहू शकता कशाप्रकारे तयारी केलेली आहे. ते पूर्ण सॅनिटायझेशन वगैरे सुरू होतं तिथं येणाऱ्या पालकांसाठी. आणि ही जी मीटिंग आहे ना ती फक्त 11वीच्या मुलांची आहे हे आम्हाला मीटिंग संपल्याच्या नंतर कळालं. पॅरेंट्स आणि मुलांचा इतका प्रतिसाद होता ना की आम्हाला अगोदर वाटलं 11वी 12वीचे पण आहे. थँक्यू सर. हां, मीटिंग संपल्यानंतर आम्हाला समजलं की ही फक्त 11वीची मुलं आहेत आणि पालक आहेत. तर पाहू शकता आता पूर्ण हॉल कसा रिकामा वाटत आहे. एवढी काही मुलं नाहीत किंवा पॅरेंट्स पण नाही आहेत, पण अवघ्या 15 ते 20 मिनिटातच हा हॉल एकदम फुल भरून गेला. तर पाहू शकता इथे आल्यानंतर मनाला पण खूप छान वाटत होतं, कारण इथलचा आनंद वेगळाच होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि वेगळंच होतं की आपण कशासाठी आलेलो आहोत ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं. मी तुम्हाला दाखवत आहे की पहा, पूर्ण हॉल भरून गेलेला आहे. लेडीज पण तेवढ्याच होत्या, जेंट्स पण तेवढेच होते आणि विद्यार्थी तर कम्प्लीट होते. आणि हे सर्व मला वाटते किती हजार असतील काही माहीत नाही, कारण 2 हॉल होते आणि ते पण पूर्ण भरलेले होते. इथं आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला शिक्षणाची आवड आणि ओढ दिसत होती. आणि इथे पहा 360 पैकी 360 मार्क्स घेणाऱ्या मुलांचे बॅनर लावलेले होते. इथं पाहू शकता 33 लावलेले होते दोन्ही पण साईडने. आणि खरोखरच
या क्लासेसचा रिझल्ट तसाच आहे आणि टीचिंगही तितक्याच चांगल्या प्रकारचं आहे. प्रत्येक मुलांच्या मनातील एक ना एक प्रश्न तिथं सॉल्व केला जातो. आणि पाहू शकता हॉल पूर्ण भरलेला होता आणि इथं 3 तासानंतर मीटिंग सुटलेली आहे. आणि 11वीची झाल्याच्या नंतर 12वीची मीटिंग होती, त्यासाठी पॅरेंट्स थांबत होते. तेव्हा आम्हाला समजलं की हे फक्त 11वीचे पॅरेंट्स आहेत आणि 12वीची आता होणार आहे. त्याच्यावरून अंदाज आला की बाप रे, इतका उत्साह पालकांच्या पण मनात आहे ना, खूपच. आणि हे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारामध्ये अगदी सेम शिकवलं जातं, त्याच्यामुळे मुलाच्या मनामध्ये कोणताही डाऊट किंवा प्रश्न राहत नाही, म्हणून मला हे खूप छान वाटतं. तर हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा प्रमोशनल नाही आहे, पण जे माझे मित्रमैत्रिणी ताई आहेत ज्यांची मुले 10वी 11वी 12वीला जाणार आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती मला खूप महत्त्वपूर्ण वाटली, म्हणून मी शेअर केलेली आहे. आणि कोणाच्याही मुलांचं चांगलं होत असेल, त्या कोणापर्यंत तरी चांगला मेसेज जात असेल, तर मला नक्कीच खूप आवडतं. आता 11 ते 2 पर्यंत मीटिंग होती, जवळपास 3 तास मीटिंग होती. मीटिंग ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे, सगळ्या शिक्षकांनी खूप छान मार्गदर्शन केलेले आहे, मला सुद्धा खूप छान माहिती मिळणार आहे. सो पुढचे व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, पूर्ण पहा, जास्तीत जास्त जणांमध्ये शेअर करा. आणि आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटत आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. किती दिवसानंतर कुल्फे खाल्ली प्रिया? 1 वर्ष. अभय, अशी कुल्फे मुंबईला खाल्ली तुम्ही? गोळा खाल्ला. गोळा कोणता? बर्फाचा गोळा. पप्पा न्यायला आले. चला जायचं? नाही जायचं, इथंच थांबायचं.